You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी सलोनी खिंडारी, एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. नमस्कार, मी पास्टर आशिष सत्राळकर आणि माझी वाईफ एंजल सत्राळकर. आम्ही दोघंही या न्यूजमध्ये यायचं कारण एकच आहे की काल रविवारी आमचं चर्च होतं आणि मोसंबीचा बाग आणि या ठिकाणामध्ये सोनेवाडी फाट्याला मोसंबीच्या बागाची इथे या ठिकाणामध्ये आमचं चर्च भरतं आणि या चर्चमध्ये काल काही समाजकंठकांनी येऊन त्या ठिकाणामध्ये घोषणाबाजी केली दुपारी आणि आम्ही त्यांच्याशी बोललेलो असताना देखील त्यांनी त्या ठिकाणामध्ये संध्याकाळी बरोबर 5:30 आमचा आजचा जो कार्यक्रम होता या कार्यक्रमासाठी आम्ही चर्चचा मंडप घातला होता, डेकोरेशन केलं होतं या ठिकाणामध्ये. तर त्या लोकांनी येऊन या ठिकाणामध्ये तोडफोड केली, आमचा मंडप पूर्णपणे उद्ध्वस्त केला. आजचा कार्यक्रम होऊ नये म्हणून त्यांनी ज्या काही गोष्टी केल्यात त्या खूपच चुकीच्या प्रकारात त्यांनी केलेल्या आहेत आणि आमची मागणी त्यांना आमची पोलीस लोकांना मागणी हीच आहे की त्यांनी आम्हाला या गोष्टीसाठी न्याय मिळून द्यावा. ज्या लोकांनी आमच्याबरोबर चुकीचं कारस्थान केलं, आम्ही कुणाच्याही विरोधात नाही. वास्तविक पाहता आमचं बायबल आम्हाला शांतीचं प्रमाण देतं. आमचे लोक शांतीचे लोक आहेत. आम्ही कुणाबरोबर कधी वाद करत नाही. आम्ही कुणाचेही वैरी नाही आहे. कोणी आमचं दुश्मन नाही आहे. पण तरी देखील काही समाजकंटकांनी काल येऊन ज्या काही अनुचित प्रकार, चुकीचा प्रकार आज चर्चमध्ये केला आहे, चर्चच्या लोकांद्वारे लोकांसाठी केला आहे, तर माझं तुम्हाला सगळ्यांना एकच सांगणं आहे की या अनुचित प्रकार घडला नाही पाहिजे. नाहीतर जे काही समाजाच्या भावना आहेत ते दुखावल्या जातील आणि ज्या काही गोष्टी आहेत आंदोलन वगैरे ते आमची इच्छा नाही की नाही झालं पाहिजे. परंतु जर आम्हाला सरकारने जर न्याय दिला आणि जर प्रशासनाने आम्हाला न्याय दिला आणि त्या लोकांना जर पकडून त्या ठिकाणामध्ये त्यांच्यावर जर कारवाई केली तर कुठल्याही गोष्टी आम्ही यापुढे करणार नाही. त्याचप्रमाणे गेल्या 3 वर्षांपासून आम्ही या जागेमध्ये प्रार्थना सभा घेत आहोत आणि प्रार्थना सभा घेत असताना अनेक वेळा ते लोक आले, आम्हाला खूप काही गोष्टी आमच्यासाठी ते बोलले, पण आम्ही असंच सोडून दिलं. परंतु काल जसं 31 डिसेंबर निमित्त आम्ही या ठिकाणामध्ये प्रोग्राम आयोजित केला होता, आमच्या चर्चचं मंडप टाकण्यात आलेलं होतं. माहीत नाही ते लोक कुठून आले, कोण होते, पण काही समाजकंटक पोरं जवळजवळ 5 ते 30 ते 40 लोक होते. त्यांच्या गाड्यावरती ते आले आणि त्यांनी मोठ्या मोठ्याने जय घोषणा दिल्या आणि ज्यावेळेस आम्ही पाहिलं, आम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, ते निघून गेले. परंतु ते परत एकदा मागे आले आणि जो चर्चचा मंडप लावलेला होता, डेकोरेशन केलं होतं, सगळं काही त्यांनी तोडून टाकलं, फोडून टाकलं. आम्हाला माहीत नाही की ते कोण आहेत, परंतु आमची इच्छा आहे की या गोष्टी ख्रिस्ती लोकांबरोबर घडू नये, कारण ख्रिस्ती हा समाज हा शांततेचा आहे आणि खरोखर प्रेमाचा आहे. तर आम्ही विनंती करतो गव्हर्नमेंटला देखील, पोलीस प्रशासनाला देखील आम्ही विनंती करतो की प्लीज कृपा करून आम्हाला तुम्ही सहाय्य आणि मदत करावी आणि हे जे समाजकंटक आहे यांच्यावरती कुठला तरी प्रकारचा वर्चस्व बसावं आणि त्यांना खरोखर माझी इच्छा आहे की त्यांना पोलीस प्रशासनाने लवकर ताब्यात घ्यावं जेणेकरून या गोष्टी पुढे घडणार नाहीत. आम्ही या ठिकाणी प्रत्येक रविवारी चर्च भरतो आणि जेव्हा चर्च भरत असताना अनेक मुले येतात, इथं गाडीवर फिरतात, गोल गोल चक्र मारतात आणि आमचे पास्टर आम्हाला शिकवत असताना की ते इथं उभं राहणार, मग शिट्ट्या मारणार, काही त्यांच्या भाषेमध्ये जयघोष त्यांचा करणार, याची दखल घ्यावा म्हणून आमची एवढीच विनंती आहे. ह्या ठिकाणी पारधी समाज येतो, तो सुधरल्या गेल्या जात आहे आणि पारधी समाज जो आहे तो पहिला नव्हता. पहिला कसा होता, तो चोरी करत होता, पण ह्या वचनाद्वारे जे आमचे पास्टर शिकवतात ह्याच्यातून त्यांच्यात फार बदल झालेला आहे. मग पारधी समाज येतो, अनेक ठिकाणचे लोक येतात, तिथं तर चांगलं शिकवलं जातो, मग का विरोध करतात हे लोक? चांगलं शिकवत असताना तुम्ही विरोध का करता, याची दखल पोलिसांनी घ्यावा, हीच आमची विनंती आहे. इथं चर्च भरत असताना सर्वजण बरेचसे लोक चर्च अटेंड करतात. पास्टर आशिष सात्राळकर हे वचनाद्वारे अनेक लोकांचं जीवन बदलत राहिले. प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू येशू चमत्कार करतो आहे आणि प्रत्येक एक तरुण पिढी सुधरली जाते. पण त्याच्यामध्ये काही समाजकंठक जे आहेत ते इथं येऊन पास्टरांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत, चर्चमध्ये तोडाफोडी करण्याचा प्रयत्न करतात की ही जी खूप चुकीची गोष्ट आहे, ही झाली नाही पाहिजे. कोणतंही धर्म इथं धर्म परिवर्तन होत नाही. इथं फक्त आणि फक्त प्रभू येशूचा प्रचार होतो. ज्याला कुणाला तो स्वीकारायचा तो इथं येऊन स्वीकारतो आणि प्रत्येकाच्या आत्म्यामध्ये तारण होतं आहे. हे तुमचा धर्म किंवा तुमची जात बदललेली जात नाही आहे,
ह्या गोष्टी इथं नाही झाल्या पाहिजे. म्हणजे जे समाजकंटक लोक येतात, जो कोणी प्रकार हा घडवतो, आज इतकं सुंदर चर्च त्यांनी सजवलेलं, ते चर्च तोडलं, तो मंडप फाडला, हे आणि अचानक जर एखादी इथं लेडीज असतात, ह्याला कोण जबाबदार आहे? जर प्रत्येक वेळेस जर असं घडत राहिलं तर ह्याला हे कोण, आम्हाला कोण साथ देईल किंवा पास्टरांना कोण साथ देईल? हे सगळ्यात महत्त्वाचं, ही गोष्ट इथून पुढे घडली नाही पाहिजे. आणि आम्ही विनंती करतो की प्रत्येकाने आम्हाला सहकार्य करावं. इथं कसल्याही वाईट गोष्टी घडत नाही आहे आणि ज्याला कुणाला प्रॉब्लेम असेल त्यांनी समक्ष येऊन भेटावं, हीच आमची इच्छा आहे.